नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीनं करूया। मुंबईतल्या धारावीतून ही महत्त्वाची बातमी आहे। धारावीमध्ये RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे। त्यामुळे सगळं श्रेय सरकारनं घेण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील म्हणत आहेत। आता धारावीचं श्रेय घेण्याकरता राजकीय चढाओढ लागलेली बघायला मिळते। न्यूज 18 लोकमतनं काल आपल्या सगळ्यांपर्यंत बातमी पोहोचवली होती की धारावीमध्ये आता मृत्यूचा आकडा कमी कमी होत चाललेला आहे, रुग्णसंख्या कमी कमी होत चाललेली आहे। धारावीच्या पॅटर्नची राष्ट्रीय संघटनांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। राहुल शेवाळेंनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय चढाओढ सुरू झाली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले होते धारावीत आणि स्क्रीनिंग त्यांचं केलं होतं, त्यांची चाचणी करून घेतली होती, थर्मल स्क्रीनिंग त्यांचं झालं होतं। ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचं कौतुक केलं पाहिजे। कोरोनाविरुद्ध लढाई करताना सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा चंद्रकांत पाटलांनी केला आहे। पण ते धारावीत त्यांनी केल्यामुळे झालं का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रीनिंग केलं, एकेका घरात जाऊन एकेका माणसाचं स्क्रीनिंग केलं, तापमान किती, पल्स किती, तुझं सॅच्युरेशन किती, आणि जे संशयास्पद वाटलं त्यांना लगेच महानगरपालिकेच्या सहकार्यानेच केलं। पण हे सगळं श्रेय सरकारचं म्हणण्याच्या कारणे। पण मी काय म्हणतो की मुंबईमध्ये समजा कोरोना कंट्रोलमध्ये झाला, आम्हाला आनंदच आहे, पण कोरोना कंट्रोल झाला म्हणून भ्रष्टाचार केलेल्या विषयावर बोलायचं नाही काय? राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या काळात परीक्षांचा मुद्दा उचलून धरलाय, कारण आता राजभवनात कोरोनाचा शिरकाव झालाय। त्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। अशा इतक्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहोचू शकला, आता तरी HRD UGC पटेल का की परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे? त्यामुळे आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान अमिताभ बच्चन आणि राज्यपाल यांचे उदाहरण देत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पेपर रद्द करण्याचा अजब दावा केलेला आहे।